ठाणे शहरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपले ठाणे या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। ठाण्यात पहिल्याच पावसात 6 ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले, घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान। शहरात गुरुवारी सायंकाळी सोसाट्याचा वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला। पहिल्याच पावसानंतर शहरात 6 ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले असून त्यात 2 ठिकाणी वृक्ष पडून घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, तरी या निमित्ताने शहरातील धोकादायक वृक्षांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे चित्र आहे। भाईंदर या ठिकाणी 16 वर्षीय मुलाची हत्या करणारे अटकेत। भाईंदर फाटक येथील औद्योगिक वसाहतीमधील एका चहाच्या टपरीवर सरजात अशरफ हा 15 वर्षीय मुलगा काम करीत होता। तो सोमवारी रात्री येथील एका कंपनीमध्ये चहा देण्यासाठी गेला होता। यावेळी सरजातने आणलेला चहा थंड व बेचव असल्याने काही कर्मचाऱ्यांनी त्याच्याशी वाद घातला। हा वाद इतका विकोपास गेला की सरजातवर सूरज नामक कामगारांनी चाकूने हल्ला केला। या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सरजातला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। 7 जून रोजी नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौहानचा साथीदार कामगार सूरज सांगूर राजभर याला अटक केली होती। हत्या करून चौहान पसार झाला होता। पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली। ठाणे न्यायालयाने दोन्ही आरोपींना 13 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। नातू 12वी उत्तीर्ण झाला म्हणून मिठाई आणायला गेली, भामटेंनी पैशाचे आमिष दाखवलं आणि सोनसाखळी केली लंपास। नातू 12वी उत्तीर्ण झाल्याने मिठाई आणण्यासाठी गेलेल्या एका 65 वर्षीय महिलेला भामट्यांनी पैशांचे आमिष दाखवून तिची सोनसाखळी लुटून नेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे। ठाणे स्थानक परिसरात हा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी गुरुवारी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। हाफ खाकी पॅन्ट बनियानवर परेड सक्ती। ठाणे महापालिकेच्या सेवेतील सुमारे 1113 सुरक्षा रक्षकांना आठवड्याच्या दर शनिवारी परेड व पीटी सक्ती करण्याचे फरमान अचानक काढण्यात आले आहे। या अजब फतव्याने महिला सुरक्षा रक्षकात असंतोष पसरला असून बुधवारी या प्रश्नी काही महिला कर्मचाऱ्यांनी उपायुक्त मुख्यालय यांची भेट घेतली। यावेळी आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांच्याकडेही तक्रार करण्यात आल्याने सुरक्षा अधिकारी मच्छिंद्र थुर्वे पुन्हा अडचणीत आले आहेत। माजीवड्यातील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा। ठाणे महापालिकेने माजीवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत बाळकुंभ दादलानी येथे अशोकनगरच्या मागे असलेल्या भूखंडावरील अतिक्रमण हटविले। रितेश पाटील व अतिश पाटील यांनी केलेल्या या अतिक्रमणावर अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागामार्फत कारवाई करण्यात आली। ठाणे जिल्ह्यात तुफान पावसाला सुरुवात। ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुरुवारी सायंकाळी सोसाट्याचा वारा आणि विजेच्या कडकडाटासह पहिल्या पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली। यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदार वर्गाची तारंबळ उडाली। पूर्व द्रुतगती महामार्गावर कॅडबरी जंक्शन ते 3 हात नाकापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती। अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने गेल्या 2 दिवसांपासून उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काहीचा दिलासा मिळाला। 3 कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक। उल्हासनगरातील कर विभागातील निरीक्षकासह 2 लिपिक जाळ्यात। उल्हासनगर महापालिकेतील कर विभागात कार्यरत असलेल्या एका प्रभारी कर निरीक्षकासह 2 लिपिकांना 5,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे। मालमत्ता कराच्या पावतीवर नावाची नोंद करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती। गुरुवारी उल्हासनगर कॅम्प 4 भागात यशस्वी सापळा रचत या तिघांना रंगेहात अटक केली आहे। बदलापूर अंबरनाथची अंतिम प्रभाग रचना जाहीर। जवळपास सर्वच प्रभागांचे चित्र स्पष्ट, आरक्षणाची मात्र प्रतीक्षा। कुळगाव बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकांच्या पुढील निवडणुकांसाठी अंतिम प्रभाग रचना गुरुवारी जाहीर करण्यात आली। बदलापुरातील प्रभाग रचनेत लक्षणीय बदल झाल्याचे दिसून आले आहेत, तर अंबरनाथ नगरपालिकेच्या प्रभाग रचनेत विशेष बदल झालेले नाहीत। अनुसूचित जाती जमातीच्या लोकसंख्येच्या निकषानुसार प्रभाग आरक्षणाचे चित्रही स्पष्ट झाले आहे, मात्र त्यावर अंतिम मोहर लवकरच लागेल, त्यामुळे इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। भाजपातून हकालपट्टी झालेल्या नवीन कुमार जिंदाल यांना ठाणे पोलिसांचे समन्स। प्रेषित मोहम्मद यांच्यावर अवमानकारक टिप्पणी केल्याप्रकरणी भाजपातून हकालपट्टी करण्यात आलेले नवीन कुमार जिंदाल यांना ठाणे पोलिसांनी समन्स बजावले आहेत। नवीन कुमार जिंदाल विरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जिंदाल यांना 15 जूनला जबाबासाठी हजर राहण्याचे समन्समध्ये म्हटले आहे।
मातृत्वाच्या ओढीने अखेर तिला मिळालं घर। हरवलेल्या माऊलीची 2 वर्षांनी घर वापसी। 2 वर्षांपूर्वी भरकटलेल्या अवस्थेत हरवलेल्या त्या माऊलीची अखेर घर वापसी झाली आहे। मातृत्वाच्या ओढीने 50 वर्षांच्या महिलेला तिचे घर परत मिळाले। ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेतल्यानंतर बरे झालेल्या या माऊलीला तिच्या घरी पाठविण्यास मनोरुग्णालयाला यश आले आहे। मुलाची आईला घरी नेण्याची इच्छा नसली तरी तिला लागलेल्या मुलांच्या ओढीने आणि मनोरुग्णालयाच्या प्रयत्नांमुळे तिला घरी जाता आले। मंगळवारी या महिलेची घर वापसी झाली असल्याची माहिती मनोरुग्णालयाने दिली आहे। घरात टीव्ही आणि अपुरी जागा, परिसरात अशांतता, आता प्रश्न पडतोय अभ्यास करू कसा? काळजी करू नका, उत्तर आहे ना उत्तर अभ्यासिका। अत्याधुनिक सोयीने युक्त वातानुकूलित आणि वैयक्तिक क्युबिकल्स ची सोय असलेली जिल्ह्यातील सर्वोत्तम अभ्यासिका। आजच संपर्क करा 7378809000।